नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कुळाचे कुलस्वामी ज्यांना कुलदैवत म्हटलं जातं आणि आपल्या कुळाची कुलस्वामिनी जिला कुलदेवता म्हटलं जातं तर ती कशी ओळखावी याचा एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे या उपायाने तुम्हाला कुलस्वामी आणि कुलस्वामिनी हे दोघेही माहिती होतील या अगोदर मी तुम्हाला जे व्हिडिओ शेअर केलेले आहे त्यामध्ये तुमच्यापैकी काही जणांच्या अडचणी लक्षात घेता हा एक नवीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे कारण त्या उपायांमध्ये मी तुम्हाला ज्या ज्या शक्यता सांगितल्या होत्या त्या, त्या काही जणांच्या बाबतीत लागू होत नाही तर त्यांनी जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला हे दोघेही माहिती होतील आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या कुळाची कुलस्वामिनी आणि कुलस्वामी दोघे माहिती होतील तुम्ही त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या मूळ ठिकाणावर जाल तर तुम्हाला तुमच्या घरून किंवा दुकानातून काय काय घेऊन जायचं आहे तर ते साहित्यसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांग जान्ना जान्ना आहे आणि ज्यांना ज्यांना हे दोघेही पहिल्यापासूनच माहिती आहे ते जरी दर्शनासाठी त्यांच्या मूळ ठिकाणावर जात असतील तर त्यांनी सुद्धा हेच साहित्य न्यावं व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा ओम कुलदेवताय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक घराण्याच्या कुळानुसार कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यामध्ये बदल होत असतो म्हणजेच काय प्रत्येक घराण्याच्या कुळानुसार कुलस्वामी आणि कुलस्वामिनी वेगवेगळे असू शकतात काही कुळांना फक्त कुलस्वामिनी आहे तर काही कुळांना फक्त कुलस्वामी आहे काही कुळं अशी पण आहेत की त्यांना कुलस्वामी आणि कुलस्वामिनी असे दोघेही आहेत त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये काही जणांनी प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला कुलस्वामी माहिती नाही कुणी विचारलेलं आहे की आम्हाला कुलस्वामी माहिती आहेत पण कुलस्वामिनी माहिती नाही तर तुमच्या बाबतीत असंही असू शकतं की तुमच्या कुळाला दोघांपैकी एकच काहीतरी असू शकतं ज्यांच्या कुळांना कुलस्वामी कुलस्वामिनी असे दोघेही आहेत तर त्यांनी दोघांचीही पूजा करायची असते कुलस्वामी आणि कुलस्वामिनी प्रत्येक घराण्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे कारण नवरात्री असो आपल्या घरामध्ये कुणाचं लग्नकार्य असो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं वर्षभरामध्ये जेवढी जेवढी काही मंगल कार्य केली जातात शुभ कार्य केली जातात ती कुलदेवतांच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक घराण्याला प्रत्येक कुटुंबाला हे दोघेही माहिती असणं तितकंच आवश्यक आहे आता बऱ्याच वेळा काय होतं काही कुटुंब स्थलांतरित होऊन भरपूर वर्ष झालेली असतात म्हणजे आजोबा पंजोबाच काय त्यांच्याही अगोदरच्या पिढीपासून काही कुटुंब दुसऱ्या शहरामध्ये वास्तव्याला जातात आणि त्या कारणांमुळे मूळ मुल गावी जाणं तर अजिबातच शक्य होत नाही म्हणजे एवढ्या जर पिढ्या मोठ्या शहरात राहिलेल्या असतील किंवा आपलं मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहिलेल्या असतील तर मूळ गाव कोणतं हे माहिती असणं शक्यच होत कि नाही किंवा त्या ठिकाणी जाणंही होत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला हे माहितीच नसतं कारण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या कमेंट आलेल्या आहेत त्यामध्ये हे मला दिसून आलं की बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की भरपूर वर्ष झाली आमच्या भरपूर पिढ्या दुसरीकडेच राहिलेल्या आहे त्यामुळे आम्हाला हे दोघेही माहिती नाही त्याचबरोबर आमचे वडीलधारे जे आहेत घरातले म्हणजे आजी आज आजोबा असतील किंवा त्यांच्याही अगोदरची पिढी जर अजून असतील तर ते सुद्धा सांगू शकत नाही त्यामुळे काही जणांच्या घरामध्ये कुलस्वामी कुलस्वामिनी किंवा कोणत्याही देवांचे टाकच नाही तर हे माहिती करून घेणं का महत्त्वाचं आहे मी हे मी तुम्हाला सांगितलंच पण यांचा आशीर्वादसुद्धा आपल्या घराण्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुलस्वामी असतील कुलस्वामिनी आहे तर आपल्या कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून रक्षण करण्याचं काम हे दोघेही करतात त्यामुळे हे आपल्या घरात असायलाच हवे जेणेकरून त्यांची पूजा अर्चा त्यांची सेवा आपल्या घराण्यातील प्रत्येक व्यक्तीकडून पिढ्यानपिढ्या पीड़या होत राहील आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत राहील आपला वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहील तुम्हाला जर तुमच्या कुळाचे कुलस्वामी कुलस्वामिनी दोघेही माहिती करून घ्यायचे असतील तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय करावा या उपायासाठी तुम्हाला एक मोठ्या आकाराचा नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी आणि खोबरं दोन्ही असावं तसेच हा नारळ पूर्ण शेंड्यांसहित असावा त्याचबरोबर तुम्हाला दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्यासुद्धा लागणार आहे हा नारळ जेव्हा तुम्ही हातामध्ये घ्याल तेव्हा त्याची शेंडी तुमच्याकडे तुम्हाला करून ठेवायची आहे तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी किंवा घरातील जो कर्ता पुरुष आहे किंवा स्त्री पुरुष घरातील जे मेन आहेत त्यांनी दोघांनी मिळून हा उपाय केला तरीसुद्धा चालेल म्हणजे पतीपत्नी दोघेही मिळून हा उपाय करू शकता किंवा घरातील जो कर्ता पुरुष आहे की घरातील सर्व का कामं जी आहेत किंवा घरातला जो सर्व कारभार आहे तो तीच व्यक्ती सांभाळते तर अशा व्यक्तीने किंवा घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीने जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे तर त्याच्या हातामध्ये हा नारळ घ्यायचा आहे शेंडी त्या व्यक्तीकडे असावी आणि त्याच्यावर तुम्हाला या दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्या या नारळावर जाळायच्या आहे हा कापूर पेटल्यानंतर तुम्हाला ओम चैतन्य महाकुलदेवता यनमहा हा मंत्र सतत म्हणायचा आहे हा कुलदेवता किंवा कुलदैवत प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा माहिती करून घेण्यासाठी जागृत असा मंत्र आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून त्या नारळावर दोन तीन दोन तीन कापराच्या वड्या पेटवायच्या आहे आणि त्या कापूरवड्या शांत होईपर्यंत तुम्हाला ओम चैतन्य महाकुलदेवतायन महा हा जागृत मंत्र म्हणत राहायचा आहे तर हा मंत्र किती वेळा म्हणायचा असा काही नियम नाही फक्त जोपर्यंत कापूरवड्या पेटलेल्या आहे त्या जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंतच हा मंत्र म्हणत राहायचा आहे आणि तुमच्या माहीत नसलेल्या म्हणजे अज्ञात असलेल्या कुलस्वामी आणि कुलस्वामिनी या दोघांनाही तुम्हाला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे तेव्हा तुमचे डोळे मिटलेले असावे आणि तुम्ही यासाठी प्रार्थना करायची आहे हे कुलदेवतांनो तुम्ही आमच्या घरी विराजमान व्हा कोणत्या ना कोणत्या रूपात तुमचा दृष्टांत एकदा आम्हाला द्या तुमचं दर्शन घेण्याची संधी आम्हाला द्या एकदा तुमचं दर्शन आम्हाला झालं की आम्ही तुमचे टाक बनवून आमच्या देवघरामध्ये ठेवू तुमची नित्य सेवा करू आणि वर्षातील एक दिवस काढून नक्की आम्ही तुमच्या मूळ ठिकाणी टाकांसह तुमच्या दर्शनाला येऊ अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे हे जाणून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर हा उपाय तुम्ही एकतर दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी सकाळ संध्याकाळ करायचा आहे मंगळवारी केला तर पुढच्याही मंगळवारी म्हणजे प्रत्येक मंगळवारी जोपर्यंत तुम्हाला तुमचे कुलस्वामी कुलस्वामींनी माहिती होत नाही तोपर्यंत सकाळ संध्याकाळ आणि शुक्रवार जर तुम्ही ठरवला असेल तर शुक्रवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि कधीकधी काय होतं नारळावर आपण अशा पद्धतीने कापूर जाळले तर नारळाला चिर जाते किंवा नारळ फुटला जातो असं होऊ शकतं कारण सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा आपल्याला हा प्रयोग करायचा आहे असं जर झालं तर तुम्ही तो नारळ लगेच पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचा आहे किंवा मातीमध्ये पुरून द्यायचा आहे आणि दुसऱ्या नारळावर तुम्ही हा उपाय करू शकता यामध्ये कोणतंही अशुभ लक्षण किंवा अपशकून झाला असं मानण्याची अजिबात गरज नाही उष्णतेमुळे नारळाला अशा प्रकारच्या बाधा होऊ शकतात किंवा मग नारळ फुटू शकतो यामध्ये कोणतंही अशुभ न मानता तुम्ही लगेच दुसरा नारळ घ्यायचा आणि त्यावर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे साधारणतः तुम्हाला तीन आठवडे हा उपाय करायचा आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी फक्त लक्षात ठेवा तीन आठवड्यांपर्यंत तुम्ही जर हा उपाय केला तर जो दिवस निवडलेला आहे त्याच दिवशी करायचा वार बदलायचा नाही आणि कधीकधी तीन आठवड्याच्या आतसुद्धा तुम्हाला तुमच्या कुलस्वामींचं कुलस्वामिनींचं वेगवेगळ्या प्रकारच्या स्वप्नांच्या रूपात किंवा दृष्टांताच्या रूपात तुम्हाला तुमचे कुलस्वामी कुलस्वामिनी नक्कीच दर्शन देतील यामध्ये मात्र काही शंका नाही मागच्या वेळेस म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुपाऱ्या आणि विड्याची पानं यांचा उपाय सांगितला होता तो उपायसुद्धा बऱ्याच जणांना उपयोगी ठरला काही जणांच्या कमेंट्स मी पिन करून ठेवलेल्या आहेत की त्यांना त्यांची कुलदेवी त्यातून माहिती झाली कुलस्वामींच्या बाबतीतला हा आपला पहिला व्हिडिओ आहे म्हणजे हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला दोघेही माहिती होतील तो जो उपाय होता तो खास कुलदेवी माहिती करून घेण्यासाठी होता तर तुम्ही नक्कीच हा उपाय करा तुम्हाला तुमचे कुलस्वामी कुलस्वामिनी दोघेही माहिती होतील आणि जो व्यक्ती हा उपाय करत आहे त्यालाच नाही तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीला हा दृष्टांत मिळू शकतो आणि जेव्हा तुम्हाला हे माहिती होईल तेव्हा लगेच तुम्ही तुमच्या कुलस्वामींचा आणि कुलस्वामिनीचा टाक बनवून घ्यायचा आहे आणि देवघरामध्ये स्थापन करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर अजून माहिती असेल की तुमच्या घरामध्ये दे कोणकोणत्या देवी देवतांची तुम्ही सेवा करतात तर ज्यांचे ज्यांचे टाक बनवणं तुम्हाला शक्य होईल यांच्याबरोबर तर ते सुद्धा तुम्ही बनवून घ्या तुमच्या घरातील एखादा व्यक्ती हयात नसेल म्हणजे निधन पावलेला असेल तर त्याच्या नावाचासुद्धा तुम्हाला एक पितृटाक किंवा ज्याला आपण वीर टाक म्हणतो तर तो सुद्धा बनवून घ्यायचा आहे ज्यांच्या मूर्ती तुमच्याकडे आहे त्या तशाच राहू दिल्या तरी पण काही हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा टाक बनवून घ्यायचे आहे आणि टाक बनवल्यानंतर तुम्हाला त्या टाकांसह दर्शनाला तुमच्या कुलस्वामींच्या आणि कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जायचं आहे तर लगेच गेलं पाहिजे असं काही नाही तुम्ही वेळात वेळ काढून कधीही जा पण टाक बनवून तुमच्या घरामध्ये स्थापन करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर आता जेव्हा तुम्ही तुमच्या कुलस्वामीच्या किंवा कुलस्वामिनींच्या दर्शनासाठी जाल तर त्यांचा मानपान तुम्हाला करावं लागेल त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगते आपल्या कुळाच्या कुलदेवीच्या म्हणजेच कुलस्वामिनीच्या सन्मानासाठी तिच्या मानपानासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं याची यादी मी तुम्हाला देते तर सगळ्यात पहिल्यांदा अकरा अलंकार तुम्हाला लागणार आहे यामध्ये हिरवी साडी खण अकरा हिरव्या बांगड्या मंगळसूत्र जोडवे विरोधे हळदी कुंकू पन्नास पन्नास ग्रॅम गुलाल शेंदूर पन्नास पन्नास ग्रॅम हार वेणी ओटीचं सामान यामध्ये विडा दक्षिणा ख नारळ त्याचबरोबर देवीच्या सौभाग्य अलंकारांचासुद्धा समावेश होतो खेळणा पाळणा पंचखाद्य यामध्ये काय काय असतं खारी खोबरं खसखस खिसमीस खडीसाखर हे सगळं किती घ्यायचं आहे तुम्हाला पन्नास पन्नास ग्रॅम त्यानंतर होमपुडा होमाचा पुडा म्हणजे तुम्ही देवीसाठी जो काही होम कराल त्यासाठीचं साहित्य या होम पुड्यामध्ये असतं त्याचबरोबर पूर्णावरणाचा किंवा कोणत्याही गोड पदार्थांचा नैवेद्य तुम्ही एकतर घरून घेऊन जाऊ शकता किंवा मग विकतची मिठाई घेऊन गे गेलात तरीसुद्धा चालेल पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर घरून हा नैवेद्य करून नेलात तर अतिउत्तम राहील आणि सगळ्यात शेवट म्हणजे पाच प्रकारची फळंसुद्धा तुम्हाला न्यायची आहे तर फळं तुम्ही अगदी त्या देवस्थानाच्या जवळ गेलात किंवा तिथे जी दुकानं असतात तिथून घेतली आणि नेली तरी चालेल कारण घरून जर तुम्ही घेऊन गेलात आणि तुमचं जे देवीचं मूळ ठिकाण आहे ते खूप लांब असेल तर फळं खराब होऊ शकतात तर तुम्ही हे साहित्य नक्की घेऊन जा आणि जाताना तुमच्या घरातील कुलदेवीचा टाक तुम्ही देवभेटीसाठी नक्की न्यायचं आहे खरं तर जेव्हा आपण आपल्या कुलस्वामींच्या किंवा कुलस्वामिनीच्या मूळ ठिकाणी दर्शनाला जातो तेव्हा आपल्या घरातील सर्व टाक हे देवभेटीसाठी म्हणजेच दर्शनासाठी न्यायचे असतात आपल्या घरामध्ये जे पितृ टाक असतात म्हणजे जे व्यक्ती हयात नाही त्यांचा जर आपण टाक बनवलेला असेल तर तो टाकसुद्धा आपल्याला देवभेटीसाठी न्यायचा असतो आता मी तुम्हाला ज्यांचं कुलदैवत म्हणजे ज्यांच्या कुळाचे कुलस्वामी खंडोबा महाराज आहे त्यांच्या दर्शनासाठी तुम्ही त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे जेजुरीला गेलात तर त्यांचा मानपान करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य न्यावं लागेल याची माहिती देते तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळं धोतर सव्वा मीटर पिवळा कपडा आणि फेटा त्याचबरोबर एकशे आठ बेलपत्र आणि भंडारा पाच खोबऱ्याच्या वाट्या भंडाऱ्यासहित त्याचबरोबर पिवळ्या फुलांचा हार आणि दवना तर दवना ही एक वनस्पती आहे तर तीसुद्धा तुम्हाला जिथे तुम्ही पूजेचं साहित्य घ्याल तिथे मिळून जाईल नाही मिळाली तर तुम्ही फक्त पिवळ्या फुलांचा हार नेलात तरीसुद्धा चालेल नैवेद्यामध्ये त्यांच्या आवडीचा बाजरीच्या भाकरीचा आणि वांग्याच्या भरिताचा नैवेद्य तुम्हाला न्यायचा आहे आणि खंडोबा महाराजांच्या नैवेद्यामध्ये वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकरीचे रोडगे म्हणजेच काय बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरी लसणाची चटणी पातीचा कांदा लिंबू यासोबतच तुम्ही जर पुरणाचा नैवेद्य नेला तरीसुद्धा चालू शकतो आणि जेव्हा तुम्ही खंडोबाच्या दर्शनाला जाल तर त्यांच्या दर्शनासाठीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरातील सर्व टाक न्यायचे आहे बरेच जण आपल्या कुलस्वामींच्या आणि कुलस्वामिनींच्या दर्शनासाठी जातात तर शक्यतो ही जी ठिकाणं असतात ती जवळपासच असतात एकमेकांपासून आणि जरी लांब असतात तरी पण ही दोन्ही ठिकाणं बरेच जण एकाच वेळी करतात त्यामुळे तुमच्याबरोबर तुमचे टाक असणं खूप गरजेचं आहे कुलाचार हा प्रत्येक घराण्यानुसार वेगवेगळा असू शकतो पण एक सामान्य माहिती जी असते की त्यामध्ये काय काय असू शकतं याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे बाकी तुम्हाला जर हे पहिल्यापासून माहिती असेल तुम्ही जर यापेक्षा काही वेगळं साहित्य नेत असाल म्हणजे यामध्ये अजून काही गोष्टी तुमच्याकडे ॲड होत असतील तर त्यासुद्धा टाकून तुम्ही या मानपानासाठी नेऊ शकता जेव्हा तुम्ही देवीचा कुळाचार करून तुमच्या घरी आलात तर घरी आल्यावर त्या दिवशी किंवा मग मंगळवार शुक्रवार हा दिवस पाहून त्या देवीचं प्रतिरूप म्हणून तुम्ही कुमारिकांना किंवा सवाशिणींना जेऊखाऊ घालायचं आहे आणि घरीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरासमोर नैवेद्य ठेवायचं आहे आणि ज या ज्या मुली तुम्ही बोलवाल पाच किंवा सात या संख्येमध्ये तर यांचीसुद्धा तुम्हाला खना नारळाने ओटी भरायची आहे जर कुमारिका तुम्ही बोलवलेल्या असतील तर छोट्या मुली असतील किंवा कुमारिका असतील त्यांना काय उपयोगी येईल असं तुम्ही एखादी वस्तू त्यांना दिली तरीसुद्धा चालणार आहे तर जेव्हा आपण कुलदेवीचा असा मानसन्मान करतो तर ती तिला त्या गोष्टीला कुळाचार म्हटलं जातं आणि आपल्या घराचे जे कुळदैवत म्हणजे कुलस्वामी असतात पुरुष देवता त्यांचा आपण जेव्हा असा मान सन्मान करतो तर त्याला कुळधर्म असं म्हटलं जातं तर आज मी तुम्हाला कुळधर्म कुड़ कुळाचार यांच्या मानपानासाठी किंवा कुळधर्म कुड़ कुळाचार पालनासाठी काय काय साहित्य लागतं याची माहिती दिली त्याचबरोबर ज्यांना ज्यांना हे माहितीच नाही की आपल्या कुळाचे कुळस्वामी कुड़ आणि कुळस्वामिनी कोण आहेत तर त्यासाठी एक महत्त्वाचा उपायसुद्धा सांगितला हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ज्यांना ज्यांना हे दोघेही माहिती नाही किंवा यापैकी एक माहिती नाही तर त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा असेल अजून कुणाला उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद